महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पुरवठा निरीक्षक हर्षाताई महाजन यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरासमोरील भक्त निवास येथे 300 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात जाळ्यावर रोपे लावण्यात आली. यावेळी तेली समाजाचे घर तेथे वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय कार्याध्यक्षा वैशाली नरेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा छायाताई करणकाळ, दीपाली चौधरी, नलिनी करणकाळ, शोभाताई थोरात, आशा चौधरी, सरोज चौधरी, वर्षा चौधरी, हेमलता चौधरी, मनीषा चौधरी, संजना चौधरी आदी समाजातील महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र क्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी यांच्या वतीने आज एकविरा देवी भक्त निवास इथं झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व आणि इथे पुरवठा महिला अधिकारी हर्षाताई महाजन यांची उपस्थिती व यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. झाडे लावा झाडे जगवा हा आमचा उपक्रम सर्वांना संदेश आहे की झाडे लावा झाडे जगवा. आणि पर्यावरण वनसंवर्धन दिवस असल्यामुळे आज आम्ही आज झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवला. आणि हा उपक्रम आम्ही अजूनही महाराष्ट्र क्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने पुढेही अजून उपक्रम राबवण्यात येणार आहे. सर्व महिलांनी सर्वांनी साथ दिली व सर्व महिला पदाधिकारी महाराष्ट्र क्रांतिकच्या सर्व महिला अधिकारी सर्व उपस्थित होत्या. त्यात जिल्हा उपाध्यक्ष छायाताई करंकाड, संजनाताई चौधरी, हेमलताताई चौधरी, नलिनीताई करंकाड, मनीषाताई चौधरी, कल्याणीताई चौधरी, वर्षाताई चौधरी, शोभाताई थोरात आणि सर्वांना तोच संदेश की झाडे लावा झाडे जगवा. आणि सर्व महिलांचे मी मनापासून पुन्हा आभार मानते. जय संताजी.